भाजप युवा मोर्चाचे सरचिटणीस अमोल दिनकर पाटील प्रभाग क्रमांक 9 मध्ये नूतन वर्षाचं कॅलेंडर वाटप आणि संक्रांतीच्या शुभेच्छा देत असताना नागरिकांच्या घरोघरी भेटी घेत असतानाच माळी कॉलनीतील रहिवासी विठ्ठल खरे बाबा यांनी अमोल पाटील यांच्याकडे एक व्हील चेअर मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली. प्रभाग क्रमांक 9 चे नगरसेवक दिनकर पाटील यांना हे समजताच त्यांनी सायंकाळी एक नवीन व्हील चेअर घेऊन खरे बाबांचं घर गाठलं. अपेक्षा व्यक्त करताच नगरसेवक दिनकर पाटील अमोल पाटील हे स्वतः व्हीलचेअर घेऊन आल्याचं बघून खरे बाबांनीही आनंद व्यक्त केला. तसंच दिनकर पाटील आणि अमोल पाटील यांना शुभ आशीर्वाद देऊन त्यांनी त्यांची मतं व्यक्त केली. मला एवढाच आनंद होतो की जे शब्द मी वापरले त्या शब्दाचं कंटोनी म्हणजे असं काय चीज केलं आणि शब्द दिला होता त्या शब्दाप्रमाणे मला जी व्हीलचेअर आणून दिली त्याबद्दल मी धन्यवाद पाटील खूप खूप आभारी आहे त्यांचा मी ऋणी आहे. आणि प्रत्येक गरीबाचे धावून जातात ते तूप लोंढे होते त्यांना सुद्धा माझ्या घरातच भाडेकरू होते पण त्यांना सुद्धा ना अण्णाने कितीतरी मदत केली म्हणजे गरीबासाठी अण्णा धावून जातात. आणि खरोखर असे नगरसेवक आमच्या एरियाला मिळाले तेवढंच मी पुण्य मानतो. माळी कॉलनीत राहणारे खरे बाबा हे गेल्या काही वर्षांपासून मनक्याच्या गंभीर दुर्धर आजारानं चालू फिरूही शकत नव्हते. महागडे व्हीलचेअर घेणं तसं परवडणारही नव्हतं. अशातच अमोल पाटील हे संक्रांतीनिमित्त शुभेच्छा देण्यास आले आणि सहजच व्यक्त केलेली व्हीलचेअरची अपेक्षा लगेच पूर्णही झाली. मात्र कधी काळी धावपळ करणाऱ्या खरे बाबांची अवस्था बघून नगरसेवक दिनकर पाटील यांना भावना व्यक्त करताना गहिवरून आलं. विठ्ठल बाबा खरे हे खूप वर्षाचे आमचे कुटुंबातले परिवारातले ते नागरिक आहे आणि ताई सुद्धा त्यांची मुलं बाळ ही माझ्या परिवारातली माणसं आहे सगळी. काल अमोलला त्यांनी सांगितलं बाळू गोटेकरला बोलले का अण्णा मला व्हीलचेअर पाहिजे आणि अमोलने मला सांगितलं अण्णा आपल्याला बाबाला खुर्ची द्यायची आहे. आज बाबाचाही मला फोन आला म्हणलं बाबा मी 7 वाजेला आम्ही तुमच्या घरी येणार आहे आज आणि आम्ही आलो. खरोखर खूप इतकी चांगली माणसं आणि एवढी सेवा आम्हाला करायला मिळते या गोरगरिबांची बरोबर काही न्यायचं नसतं. खरं तर जगात 2 जाती मी समजतो स्त्री आणि पुरुष जगात जात नाही धर्म नाही मी असं मानणारा माणूस आहे. म्हणून बाबा नेहमी इतकं प्रेम करतात अक्का आमची त्यांची नातवंड असतील आमच्याकडे खकाळे महाराज पण आहे बाळू गोटेकर आणि मला आज मनोमनी खूप 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 आनंद होतोय की एक आधार नसलेल्या व्यक्तीला आपण मदत करतोय. कोरोना काळात पण मी बाबाला फोन करायचे बाबा मला करायचे अक्का करायचे ही दुःखाचं एक आश्रू पुस्तानी आनंद होत असतो आणि त्यांना काही अडचणी हो मी कुटुंब समजतो प्रभागाला. आपण बघितलं असेल की आता त्यांनी सांगितलं अमोल येऊन गेला काकू येऊन गेली 30,000 घरांचं एक कुटुंब आहे माझं 30,000 घरांचं आणि 1992 पासून ही मंडळी आम्हाला निवडून देते आणि काही करावं लागत नाही. आता अमोल आणि धिवरे रवींद्र धिवरे हे दोघं कॅलेंडर वाटताय 10 दिवस झाले. माझी पत्नी लता पाटील तिळगुळ आणि हा वाटा हे सगळे घेऊन वर्षाचाही बालेराव त्यांच्या बरोबर आहे संक्रांतीसाठी आणि अनेक महिला वेगवेगळ्या बिचाऱ्या हौसांनी सांगतात. आता अक्का सुद्धा म्हणले अण्णा मला पण तुम्ही काही काम असलं मला निरोप द्या प्रचाराला बोलवा. ताई संघ पहिला पण प्रचाराला राहायचे मोठेकर पहिला चांगल्यानी माहिती आहे आणि हे सगळी घरातली मंडळी मला खूप माझ्या मला आसू आले डोळ्यात की परमेश्वरा या गरिबांना खूप धैर्य दे तो कोरोना बरा होऊ दे आणि माझ्या कुटुंबातील कोणालाही असं दुःख येऊ देऊ नको. कारण विठ्ठल बाबा खरे हे खूप एक सामाजिक कार्यकर्ते खरं तर पहिल्यापासून त्यांना खूप आवड कामाची आणि मी जेव्हा उभा राहिलो निवडणुकीला का
गोटेकर बाबा बरोबर काकळे महाराज बरोबर बाबा लगेच हजर आणि त्या ठिकाणी येऊन अण्णाचाच प्रचार करणार, अण्णालाच मतदान करा. त्यांनी सांगितलं अण्णा काही जातीवर करत नाही, खरे कधीच नाही करत, खरे बाबाला कधी जात विचारली नाही. पण आता मला इथं येऊन खूप आनंद झाला आणि मला अमोलला सांगितलं, अमोल आपल्याला तू तिकडून कॅलेंडर वाटून आला का लगेच चाल आपल्याला जायचं. बाळूला मी फोन केला, काकाळे महाराजांना फोन केला होता, बाबा तुम्हाला जेव्हा अडचण असेल मला सांगायचं, मी तुमच्या अमोल आम्ही सगळे. नुकताच दैनिक दिव्य मराठीचा युवा कर्तबगार पुरस्कार जाहीर झालेल्या अमोल दिनकर पाटील यांनाही दुःखदायी असतो वृद्धपकाळ, कुणाच्याही वाटेला या यातना नसाव्यात अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. 2022 शुभेच्छा देण्याकरिता नुकतंच आम्ही नाशिक महानगरपालिका प्रभाग क्रमांक 9 मध्ये हे आमच्या कुटुंबामध्ये परिवारामध्ये शिवाजीनगर, श्रमिक नगर, धर्माजी कॉलनी, ध्रुवनगर या भागामध्ये डोर टू डोर कॅम्पेनिंग करून नागरिकांना शुभेच्छा देण्याकरिता फिरत असताना श्रमिकनगर येथील आमचे विठ्ठलबाबा खरे यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेलो असताना ठीक आहे त्या ठिकाणी बाबांची परिस्थिती बघितल्यानंतर अतिशय हलकाची होती. बाबांचं स्पायनल कॉर्ड हे संपूर्णपणे डॉक्टरांनी त्यांना बेड रेस्ट म्हणून सल्ला दिला. बाबांनी सांगितलं का गेल्या 15 ते 20 वर्षापासून या कुटुंबावर प्रमुख दिनकर अण्णा पाटील आम्हाला नेहमी मदत करत असतात, परंतु बाबांनी छोटीशी विनंती केली की आम्हाला व्हीलचेअरची आवश्यकता आहे आणि त्या ठिकाणी मी अण्णांशी चर्चा केल्यानंतर आज एक बाबांना मदत म्हणून आम्ही दिनकर अण्णा पाटील यांच्या माध्यमातून व्हीलचेअर ही सुपूर्त केली. मी परमेश्वर एवढी प्रार्थना करेल देवा अशी परत कोणासोबत अशी घटना घडू नये, कारण की परिस्थिती हलाखीची होऊन जाते आणि कुटुंबसुद्धा हे उद्ध्वस्त होत असतं. संपूर्ण प्रभागाला आपलं कुटुंब मानणाऱ्या पाटील कुटुंबियांचा हा जिव्हाळा अनेकांना आदर्शच ठरावा. वेद न्यूजसाठी सिनियर कोरेस्पॉन्डंट कमलाकर तिवडे, सातपूर.